काय चालू करायला होता त्याचा मुलगा उद्या आला आणि तो त्यांनी केलं तर त्याचं घरादेसाई कशी? राम जन्माचा कार्यक्रम आहे तुमचं काय? म्हणजे मला काही निमंत्रण आलं नाही. म्हणजे आलं तर मी आता त्या गर्दीच मी जाणार नाही, पण ते झालं मी जाईन. केंद्र सरकारने खऱ्या अर्थाने लक्ष केंद्रित करायचं असेल तर महागाईचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या मालाच्या किमतीचा प्रश्न आहे. मी काल प्रधानमंत्री म्हणजे ती घरानेसाई या ठिकाणी आलेली आणि घरानेसाई ही गेली पाहिजे. मला असंच प्रश्न आहे का नाही आज या ठिकाणी विचारलं, मला काही समजतच नाही. घरानेसाई म्हणजे काय? असं आहे, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो का नाही कधी ऐकेल का नाही? वकिलाचा मुलगा वकील होतो, व्यापाराचा मुलगा व्यापारी होतो, शेतकऱ्याचा मुलगा शेतीच करतो. मग समाजकारणात काम करायला आला त्याचा मुलगा उद्या आला आणि तो त्यांनी केलं तर त्याचं घरादेसाई कशी? ती काही संपत्ती त्याची कधी काम करण्याच्यासाठी निवृत्ती शेतचा मुलगा ह्या ठिकाणी कारखान्याचा चेअरमन झाला आणि चांगल्या पद्धतीने कारभार करत असेल त्याला घरांसाई म्हणायची? ही काय घरांसाई नाही, ही काय बापदादाची संपत्ती नाही. हा कारखाना ही जनतेची संपत्ती आहे, याचे जे सभासद आहेत त्यांच्या मालकीची संपत्ती आहे, ती एका कुटुंबाची संपत्ती नाही. आणि त्यामुळं घरांसाई म्हणून साधून जीवनात काम करणाऱ्या लोकांच्या संदर्भात भाष्य करणं योग्य नाही असं मत मी माझं त्या ठिकाणी सांगितलं. आज अनेक प्रश्न खुले आहेत, पण त्या प्रश्नांच्या सुरक्षेसाठी सत्तेचा वापर हा करण्याच्या संबंधीची भूमिका नाही. काही मूळ प्रश्न सोडून भरतीकडं लोकांचं मत हे कसं बोलत आहे? काही लोक मला विचारत होते काल की अयोध्येला राम जन्माचा कार्यक्रम आहे तुमचं काय? म्हणजे मला काही निमंत्रण आलं नाही. म्हणजे आलं तर मी आता त्या गर्दीच मी जाणार नाही, पण ते झालं मी जाईन. राम हा या देशाच्या जनतेचा अष्टेचा विषय. या देशामध्ये फार मोठा वर्ग असा आहे की तो रामाची भक्ती करतो, त्याचा अनादर कुणी करू नये, त्यांच्या भूमिकेचा अनादर कुणी करू नये. पण त्या ठिकाणी एखादी व्यक्ती जात नाही, जाऊ शकत नाही म्हणजे तर लगेचच त्यासंबंधीची टीकाची विभाजी करण्याचं काही कारण नाही. शेवटी किती लोक त्या ठिकाणी जाऊ शकतात? प्रत्येक गावाची एखाद्या गावात यात्रा असली तर त्या यात्रेला किती लोक जातात, किती जाऊ शकतात यालाही काही मर्यादा असतात? उद्याच्या असं ठरवलं की एखाद्या ठिकाणची यात्रा आहे आणि फाऊन पुणे जिल्ह्याच्या सगळ्याच लोकांनी जायचं ठरवलं तर गोंधळ होऊ शकेल, तिकडे शक्य होते. अहो साधी गोष्ट, आत्ता सकाळी मी टेलिव्हिजनवर ऐकलं की आता अयोध्येला जाण्याच्यासाठी जी विमानं आहेत ती मुंबईवरलं विमान आहेत, दिल्लीवरलं विमान आहेत, आणि त्या विमानाचं जे तिकीट होतं ते आज 10,000 रुपयाचं जे तिकीट आहे ते आज 40,000 रुपयाचं केलं. आता 40,000 चौपट तिकीट ज्यांनी केलं असेल आणि त्याचं पैसे वसूल करत असेल विमान कंपनी तर सगळ्यांना ते परवडेल का? आणि त्यामुळं त्या ठिकाणी तो जाऊ शकत नाही याचा अर्थ रामाच्या संबंधी त्याच्या मनात आदर नाही असा निष्कर्ष काढणं योग्य नाही. अनेक वेळेला नाहीच्या प्रश्नावर आपण लक्ष केंद्रित करतो आणि मनुष्यासाठी सोडवणूक करतच नाही. आज केंद्र सरकारने खऱ्या अर्थाने लक्ष केंद्रित करायचं असेल तर महागाईचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या मालाच्या किमतीचा प्रश्न आहे, निर्यातीचा प्रश्न आहे, आज बेरोजगारीचा प्रश्न आहे. बद्दल ते जे माझ्याकडे वाचण्यात आलं की एके ठिकाणी राज्य सरकारमध्ये एका कामाच्यासाठी त्यांना 2,000 मुलांना नेमायचं होतं आणि 2,000 मुलांना नेमण्याच्यासाठी शेवटी जे अर्ज आले ते 1,50,000 आहे. 2,000 जागेच्यासाठी 1,50,000 अर्ज ज्या राज्यात किंवा ज्या देशात येतात त्या राज्यात किंवा त्या देशामध्ये अनेक बेकारी, बेरोजगारी
हे फस्त महत्त्वाचे आहेत आणि त्या फसामध्ये लक्ष देण्याच्या संबंधीची भूमिका न करता वरती ठिकाणी काही भूमिका घेणं हे योग्य नाही. मला काही लोकांचं आज वाचण्यामध्ये आलं, देशातले चार शंकराचार्य त्या चौघांनी आज स्टेटमेंट काढलं की मंदिराचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही आणि मंदिराचं काम पूर्ण व्हायला अजून 2 वर्ष लागतील. आणि त्यामुळं आज हे प्रश्न हे जनतेच्या समोरचे महत्त्वाचे प्रश्न नाहीत. जनतेचे प्रश्न विकासाचे आहेत, जनतेचे प्रश्न महागाईचे आहेत, जनतेचे प्रश्न शेतकरी समाजाच्या हिताचे आहेत, जनतेचे प्रश्न अनेक क्षेत्राचे असे आहेत. त्या कामाच्यासाठी सामूहिक शक्ती वापरली पाहिजे, सरकारची सत्ता वापरली पाहिजे आणि आपण सगळ्यांनी एका विचारानं त्या कामामध्ये साथ दिली पाहिजे एवढीच माझ्या सरकारची अपेक्षा आहे. सत्यजित, तुम्ही आणि तुमचे सरकारी ज्या पद्धतीने तर काम करतात, कारखान्याचा लावलौकिक वाढवतात. यंदाच्या वर्षी तुम्ही मला तर 3,500 काहीतरी किंमत दिली काय? किती दिली? किती? 3,050. मी तुमचे आता आकडे बघितले, तुमचा हिशोब बघितला, थोडं मलाही असं समजतं. तुम्ही चांगला भाव दिला पण आणखीन द्यायला जागा आहे. आत्ता जे तुम्ही दिलं त्याच्यात सुधारणा करायला जागा आहे एवढंच मी सांगतो. सत्यजित, ते कसं करायचं हे तुम्ही करा. तुम्हाला काय अडचण आली तर माझा सल्ला घ्या, त्याचा मी तुम्हाला सल्ला देईन की जेणेकरून आज तुम्ही देताय त्याच्यात भर कशी टाकता येईल ही खबरदारी आपल्याला घेणं शक्य आहे. हे काम तुम्ही करताय, चांगलं करताय, नावलौकिक वाढवताय वडिलांचा आणि सगळ्या समर्थांचा. त्याबद्दल तुम्हाला, तुमच्या सरकारांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. हे विस्तारीकरणाचा जो प्रकल्प आहे तो तुम्हाला सगळ्यांना अर्पण केला असं जाहीर करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.